thank you, band Pathak. थोड़ा सामना थांबवायचा आहे पण सर थोड़ा चार षटक बैट पदक थांबवायचे थैंक यू बैट पदक थैंक यू बैंड पथक निश्चित प्रसाद सर पुनः एकदा बैंड पथकला सांगेन का षटक संपल्यानंतर आपण वाजवायचे आणि नंतर चौकार षटकार विकेटला रॉनीचा आवाज आपण ऐकणार आहोत तर शिवशक्ती कडाव संघाला एक विनंती असेल डगआउट मध्ये फक्त 9 करोड असतील याच्या व्यतिरिक्त प्रेक्षक जरी अडला तरी आपल्याला पेनल्टीला सामोरे जावे लागेल याची नोंद घ्यायची आहे सामना स्टार्ट करायचे शो द गुड गेम विश ऑल द बेस्ट बोथ द टीम थैंक यू वेरी मच अंतिम सामना पहिला चेंडू धीरज का फुल टॉस होता ऑफ स्टंप थोड़ा सा बाहर पूर्णपणे बीट करून गेला तो आघाडीचा फलंदाज स्ट्राइकिंग एंडला तो कल्पेशला एक पारितोषिक आलंय ते खास करून दारावे संघाच्या गोलंदाजांना विकेट हॅट्रिक साठी रोख रुपये 1000 श्री गणेश पाटील जे अधिकारी आहेत फायर ब्रिगेड मध्ये नवी मुंबई मध्ये यांच्याकडे एक पारितोषिक आलंय 1000 रुपयाचं लेफ्ट आर्म ओवर द विकेट इथे मात्र ओवर पिच होतं जागेवरून खेळायचा प्रयत्न कुठल्या प्रकारची मुव्हमेंट नाही कल्पेशकडून ऍक्शन रिप्ले पहिला चेंडू वाइड यॉर्कर नंतर ओवर पिच पूर्णपणे डॉमिनेट केलंय या मयूर चषक स्पर्धेमध्ये मयूर ग्रुप चषकच्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये या दोन बलांड संघामध्ये लढल्याचा सुरू असला हा अंतिम सामना चेंडू हवेमध्ये एखादा डीप मध्ये क्षेत्रक्षक घेत आहेत पण चेंडूत मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर निघून जातोय प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना सीमारेषा बाहेर पहिलाच दर्शनीय फटका चौकार चौकाराने खातं उघडलंय ते फलंदाज कल्पेशने चांगली सुरुवात आपल्या संघासाठी या चार षटकांच्या सामन्यात ओवर पिच आहे ऑन साइडला क्षेत्ररक्षक जज करतोय बघायचं झेल होणार का प्रयत्न सुंदर होते पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये चेंडू खूप लांब होता सीमारेषा बाहेर जातोय चौकार पहिले दोन निर्धाव चेंडूंना डॉट चेंडूंना चोख प्रत्युत्तर कल्पेशच्या बॅट मधून दोन चौकार वसूल केले धाव संख्या दाफलकर 8 कल्पेश साळुंके स्ट्राइकिंग एंडला पुन्हा त्या सज्ज धीरज लेफ्ट आर्म ओवर पिच हवेमध्ये चेंडू आणि इथे ड्रॉप प्रेशर दबाव आणि चेंडू चाटून निघून जातो खूप वेगाने आणि चेंडू थांबत नाही फटका जणू काही चटका लागला आणि गली मधना होते ती चूक बॅक टू बॅक 3-4 इन अ रो चौकार कामेश कडनं छोटीशी चूक झाली झेल सुटल्यानंतर मात्र चेंडू थांबत नाहीये वाऱ्याच्या वेगाने कारण आउटफील्ड या जगन्नाथ क्रीडा संकुलामधलं एवढं वेगवान आहे एवढं फास्ट आहे की चेंडू मात्र एवढा कमी गतीने सुद्धा मात्र सीमारेषा बाहेर निघून जातोय चौकार तीन चेंडूतले तीन चौकार कल्पेश आपल्या संघासाठी खूपच उल्लेखनीय कामगिरी करत असताना आणि मी नेहमीच म्हणतो की किस्मत बी बहादुरो काही साथ देते आहे पहिले दोन चेंडू निर्धाव गेल्यानंतर अंतिम फेरीमध्ये मोठ्या संघासमोर कसं लढायला हवं कसं झुंजायला हवं हे मात्र कडाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय नावमध्येच खूप काही आहे शिवशक्ती कडाव आणि याच यांच्याच माध्यमातून आपण कडावमध्ये जी स्पर्धा पाहतो माझ्यासोबत तुम्ही आता व्यासपीठावर सुधानंदा पवार इथे उपस्थित पूर्ण त्यांच्या परिवारासहित शिवजयंती चषकाचं जे आयोजन त्यांच्या माध्यमातल्या पाहायला मिळतं दोन मिनिटं पंचायत दोन मिनिटं थांबायचं आहे आमच्या उजव्या बाजूला रेलिंगवर भरपूर प्रेशर टाकल्या प्रेक्षकांनी विनंती करतो त्या रेलिंगवर एवढा प्रेशर टाकू नका तुम्हालाच दुखापत होऊ शकते रेलिंगवर प्रेशर टाकू नका थोडंसं मागे व्हा रेलिंग जर खाली पडली तुम्हाला जास्त दुखापत होईल प्लीज कंटिन्यू
तो गुड बॉलिंग. तर प्रतीक फुलरे यांच्याकडे एक पारितोषिक आलंय सलग 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं. थँक्यू ब्रास बँड. जास्त वेळ नाही आपल्याकडे. अंपायर ट्रुवल मॅन येतोय आतमध्ये. रिलीज प्रे आलेला आहे प्रसाद. लक्षात घ्या ब्रास बँड पथक जास्त वेळ आपल्याकडे नसतो, 1 ते 2 मिनिटं. त्यामुळे तुम्हाला तुमची कला सादर करायची आहे कारण अत्यंत महत्वाची लढत सुरू आहे. जास्त आम्ही ब्रेक घेऊ शकत नाही आणि मैदानावर तुम्ही आता एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफलकावर 12 पाहायला मिळते. जेपी पॅनल तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम कामगिरी पूर्ण स्पर्धेमध्ये कौतुकास्पद कामगिरी. जेमतेम 2 वर्ष झाली पॅनल स्थापन होऊन. जय पवार, प्रसाद सहस्त्रबुद्धे, सुभाष पाटील, मुन्ना पठाण, निरंजन सावंत, उमेश केणे, नितीन पाटील, हेमंत कोळी, रमेश म्हात्रे, राज भोईर आणि नव्याने मात्र या पॅनलमध्ये सामील झाले नासिर शेख आणि संदीप ठोंबरे. खूप चांगली भूमिका या सर्व 12 पंचांची ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी सुरू आहे. ओव्हरऑल महाराष्ट्र त्यांनी कव्हर केलाय आणि खूप सुरेख भूमिका पंचांची पाहायला मिळते या सर्व पंचांची. जेपी पॅनल ऑल द बेस्ट. विकी बोईर चेंडू लास्ट मुवमेंटला तुम्ही पाहतात बॅटचा फेस ओपन केला, लेट कटचा फटका पाहायला मिळाला, फक्त दिशा दिली चेंडूला गलीमध्ये आणि तिथून मात्र कुशलने एक धाव अंकित करून खातं उगडलंय. सगळ्या धावसंख्येला सरकवले पुढे तो 13 धावसंख्येवर. कारण विकी सारखा एक चतुर चाणाक्ष आणि सगळ्यात महत्वाचा इकॉनॉमिकल रेट असलेला गोलंदाज गोलंदाजी करतो अशा मुवमेंटला सावध पवित्रा घेतला आणि खातं उघडलं एका धावेने ते कुशलने. इट इज 13 विदाऊट लॉस इन द सेकंड ओव्हर. विट भट्टी यांकडून 10 ते 12 बावलांचा रनअप घेऊन स्टार्ट करतायत. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे, दिशा दिली, वेगवान चेंडूला वेगवान उत्तर, सीमा रेषेबाहेर चेंडू फरार, चौकार. थँक यू डीजे. भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस मनोजी ढिले साहेबांकडून एक कॅश प्राईज येते. कोणत्याही खेळाडू 2 चेंडूवरती 2 षटकार लगावतो प्रसाद सर, तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. व्हेरी गुड शॉट फ्रॉम कल्पेश. आतापर्यंत 4 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. अजूनपर्यंत बॅटमधून आपण एकही सिंगल पाहिलेलं नाही आहे. 7 चेंडू सामोरा गेलाय आणि 16 धावा अंकित केलेत. चेंडू अभिमध्ये मिस टाइम, क्षेत्रक्षक जज करतोय. पॉइंटला चेंडू उडाला होता, मिस टाइम, गॅप मध्ये खेळायचं होतं, पॉइंट वरना चेंडूला काढायचं होतं, पण इथे मात्र असफलता हाताला लागते ती कल्पेशच्या. पण यश म्हणून देते आपल्या संघाला पहिलं वहिलं यश, ब्रेक थ्रू मिळवून दिलाय विकी भोईरने. पारितोषिक गते स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य मयूर पिसेकर साहेबांकडून विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक दोन्ही संघांसाठी आणि सलग 3 षटकारला 3000 पारितोषिक दोन्ही संघांसाठी. पुन्हा बॉटम हँडचा वापर मागे देत जातो चेंडू. शॉर्ट फाईन लिहिला, क्षेत्रक्षक आहे.
कल्पेश बाद झाल्यानंतर अभी देवघरी आणि त्याचबरोबर कुशल गुरववर खूप मोठी जबाबदारी आहे. कारण संघाई धावसंख्या तसं बघायला तर माफक आहे, कारण दुसरा षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 18 धावा. अजूनही किल्ला सर करायचा बाकी आहे, कारण अजूनही यानंतर दोन षटकांचा खेळ शिल्लक. कारण पण विकी बोरीचा षटक सावधपणे खेळून काढणार, न विकेट न गमावता हा एक प्रयत्न असेल या दोन्ही फलंदाजांचा. 18 लॉस ऑफ वन विकेट इन द सेकंड ओव्हर. अभि देवघरेसाठी एक गली आहे, फ्लाइंग स्लिप शॉर्ट फाइन लेग सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हरला क्षेत्र शेक उभा आहे. डी पॉइंटला एक खेळाडू उभा आहे. ओ द विकेट बॉटम हँड सेफ हँड एक्झिक्युट केलाय चेंडूला. फेक चुकीची होते, बघायचंय कुशल येणार का, पण नकार दिलाय. राईट डिसिजन. कारण डीप मध्ये सचिन होते स्वतः संघनायक, जे खूप वेगाने चेंडू येतात बॅकअप देतात आणि फक्त एकाच जर समाधान मानावं लागतंय ते अभि देवघरेला. एक पॉलिसी असते, स्ट्रॅटेजी असते, ती स्ट्रॅटेजी विकी कडून पाहायला मिळाली, जेणेकरून दुसरा फलंदाज एखादी धाव घेण्यासाठी पुढे यावा आणि तिथून मात्र आम्ही त्याला पिकअप करावं. ओ द विकेट बॉटम हँड, अप्रतिम चेंडू टॅप केलाय आणि फायनली मात्र ही धाव घेण्यासाठी मात्र सरसावलाय पुढे तो अभि देवघरे. क्विक सिंगल कंप्लीट केले, चिकी सिंगल कंप्लीट केले. एक पारितोषिक माझ्याकडे येत आहे ते खास करून कडाव संघासाठी. थँक्यू व्हेरी मच. त्यांचे एक प्रतिनिधी आमच्याकडे लक्षात ठेवून होते, थँक्यू त्याबद्दल. हे कॉर्डिनेशन असणं मस्त महत्वाचं आहे. तर शिवजयंती चषकाचे आयोजक सन्मान्य सुदानदादा पवार यांच्याकडनं पारितोषिक आलंय. फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला दोघांना सुद्धा. फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये फलंदाजीने जर 3 चौकार वसूल केले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर 2 षटकार वसूल केले, 2 षटकार लगावले तर 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि गोलंदाजाने जर हॅट्रिक नोंदवली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे ते सुदामदादा पवार यांच्याकडून. कुशल गुरव सामोरं जाईल तो मच्छिंद्र स्मृती दारावे संघाच्या संघनायकाला सचिनला. सचिन नाईक पहिला चेंडू ओव्हर पिच आहे, बॅकफूटला गेले ऑन साईडला. विश्वसनीय फटका बघायला मिळतोय, कारण फटका मारल्यानंतर जागेवरच उभे राहिले हा कॉन्फिडन्स त्यांच्या फलंदाजीमध्ये होता. सीमारेषेबाहेर षटकार. जिगरबाज युवा, पण नाव कोणाचं तर कुशल गुरवचं. दिस इज द राईट टाइम आणि याची हीच ओळख आहे रॉनीची, की ज्याप्रमाणे फलंदाजी मात्र टायमिंग साधलं पण इथे मात्र रॉनी सुद्धा चुकत नाही कुठलंही टायमिंग साधण्यासाठी. आणि त्याने लगेचच कुशलसाठी गाणं लावलं. धावसंख्या दाफलकर 25-6. स्टिअर केलाय लास्ट मोमेंटला, व्हॉट अ शॉट, डेलिकेट टच, एलिगंट टच. चेंडू सीमारेषेबाहेर, गली मधून फ्लाय होतोय चौकार. जिथे तो थांबला होता तिथून तो पुन्हा एकदा सुरू झालाय. सुपर नॉक, सुपर बॅटिंग अगेन्स्ट दारावे. ओ इथे मात्र पूर्णपणे लाईन मिस करतायत. क्रॉस बॅटेड शॉट, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. हेमंत कोळी दर्शवतायत इट इज व्हाईट. रिटर्न क्रीजचा सुद्धा चेंडू बाहेरून निघून जातोय. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. गोरसई सारखा संघ पराभूत झाला याच कडाव संघाच्या समोर. चांगली कंडिशन, चांगलं कॉन्ट्रीब्युशन खास करून मला कुशलचं पाहायला मिळेल त्या सामन्यामध्ये. सुपर बॅटिंग,
31. पूल करायचा प्रयत्न, लीडिंग एज घेतोय चेंडू, मागे जातोय डीप मध्ये, लॉन्ग लेगला क्षेत्ररक्षक उभा आहे आणि तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. धाव संख्या दाखल कर 32. मयूर ग्रुप चषक 2019 पर्व दुसरं, शेवटचा टप्पा, शेवटचा सामना. पहिलं सत्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि आमच्या लाडक्या रसिकांसाठी एक जबरदस्त पर्वणी या स्पर्धेच्या माध्यमातून. राउंड विकेट ओरपीच समोर खेळलेत अभि देवगरेच्या बॅटमन निघाला ब्लास्ट, धमाका, सीमारेषे बाहेर षटकार. मोदी चुकल म्हणून रॉनी चुकणार नाही. रॉनीचं कनेक्शन आणि टायमिंग दिस इज अ स्पेशालिटी ऑफ रोनी आणि म्हणूनच दशरथ पाटील यांनी कौतुक केलं रोनीचं. चुकणार नाही तो डेफिनेटली रोनी. षटकाराच्या मैदानी धावसंख्येने उंच उडी घेतली, फ्लाय झाली आहे, गरुड झेप घेतली आहे आणि जाऊन विसावली आहे ती 38 या धावसंख्येवर या तिसऱ्या षटकात. गुड बॅटिंग. राउंड विकेट हा चेंडू हवेमध्ये मिस टाइम. बघायचं सचिन पोहोचणार का चेंडू पर्यंत, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर. दोन धावेंसाठी तो निघालाय आणि दोन धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. लक्षात घ्या स्पर्धेमध्ये सलग 3 षटकारला या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि आगरी युवक संघटनेचे अध्यक्ष डॅशिंग पर्सनॅलिटी मयूर पिसेकर यांच्याकडनं 3,000 रुपयाचा कॅश प्राईज सुद्धा आहे आणि गोलंदाजांना सुद्धा पारितोषिक आहे. सलग 3 विकेट म्हणजेच विकेट हॅट्रिकसाठी रोख रुपये 3,000 रुपयाचं. दोन धावायच्या मैदानीने अभिने मात्र संघाची धावसंख्या नेली पुढे. धावफल करते एकूण 40 या धावसंख्येवर. सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. राउंड विकेट थांबून खेळतात, पॉस अँड देन एक्झिक्यूट, स्टँड अँड डिलिव्हर, सीमारेषे बाहेर षटकार. सुपर बॅटिंग, प्लीज स्टार्ट ब्रास बँड. थँक्यू. तुम्ही पाहतात आमचे TennisCricket.in. सर्व आमचे कॅमेरामन ही स्पर्धा तर कव्हर करत आहेत निश्चित म्हणे की, मात्र ज्या व्यक्तिमत्वांमुळे ही स्पर्धा निश्चित शिगेला पोहोचली ते आमचे लाडके प्रेक्षक, या प्रेक्षकांना सुद्धा आमचे कॅमेरामन कव्हर करतायत आणि सर्व आमचे कॅमेरामन आता मात्र TennisCricket.inच्या माध्यमातून यूट्यूबवर लाईव्ह सुद्धा पाहिले जात आहेत. 46.15.33 रन रेट मेंटेन बाय पर ओव्हर प्रतिषटकामागे अप्रतिम आणि हेल्दी रन रेट पाहायला मिळतोय तो शिवशक्ती कडाव या संघाचा. सुपर ब्राईट स्टार्ट, फक्त एक गडी बाद झालाय आणि 46 धावा कुठल्या आहेत या 3 षटकामध्ये शिवशक्ती कडाव या संघाने. निर्णायक षटक सोपवले ते भावेश नाईकच्या हातामध्ये. ओरपीचा चेंडू ऑनसाईडला प्लेस केलाय, कुशल येतात चेंडूवर, डीपमध्ये चेंडू कव्हर करेपर्यंत सचिन तिथे चेंडू कव्हर करतील, फेक करतील. कुशलच्या बॅटमधून हा फटका. प्रसाद सर जर मागची मॅच जर पाहिली 2 ओव्हर मध्ये तेव्हा देखील 21 होत्या, नंतरच्या 2 ओव्हर मध्ये 44 कुठल्या आणि या ओव्हर या मॅच मध्ये देखील 2 ओव्हर फक्त 20 आल्या आणि तिसरं षटक जसं सुरू झालं त्या बॅटिंग केली शिवशक्ती कडावनं, 26 धावा एकवडल्या सचिन नाईकच्या षटकामध्ये. तेच महत्वाचं, कॅप्टनच्या अगेन्स्ट फाईट केली त्यांनी. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, चेंडू खूप उंच गेलाय, मिस टाइम स्ट्रोक, नो मॅन स्टँड मध्ये चेंडू पडतो आणि तोपर्यंत अभिकडे संधी होती या 2 धावा पूर्ण करण्याची. अभिची ती बॅट नाहीये, जणू काही ती शिवाजी महाराजांची तलवार त्याच्या हातामध्ये आहे कारण तो छावा आहे शिवशक्ती कडाव या संघाचा आणि तो तुटून पडतोय तो म्हणजेच दारावे संघावर. वुट बॅटिंग, सुपर बॅटिंग, प्रयत्न तो अजूनही चालू आहे त्याचे. पण हे तर फक्त पहिलं पर्व आहे ओंकार, दुसऱ्या पर्वात सुद्धा तुम्हाला दारावे संघाची फलंदाजी बघायची आहे.
ऑफ द विकेट. रनवेमध्ये प्रॉब्लेम ही सवळक असते एका गोलंदाजाची. आपल्या रनवेमध्ये जर काही चूक झाली तर आपण पुन्हा एकदा जायला हवं आपल्या जागेवर आणि पुन्हा त्या गोलंदाजीला सुरुवात करायला हवी, कारण तिथे जर चूक झाली तर खराब चेंडू पडू शकतो आणि त्या खराब चेंडूवर फलंदाज येऊन तुटून पडू शकतो. ऑफ द विकेट. गुड लेन्थचा वापर केला चेंडू हवेमध्ये. हिटमॅन शॉट सी मारे सी मारे षटकार. संकुल मैदानी क्रिकेटचा सामना भरवीला. सन्मान्य मनोज धुळे साहेबांकडे एक पारितोषिक आलंय सलग दोन षटकारासाठी 1500 रुपयाचं पारितोषिक. फक्त एकच रिक्वेस्ट करतो, जे जेवण मला पारितोषिक सांगतायत ते स्वतः तुम्ही नंतर द्या जर फलंदाई तशी झाली तर, नाहीतर फलंदाज येऊन आम्हाला पकडतील. सर तुम्ही अनाउन्समेंट केली होती. ओ द विकेट समोर केलेत. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. 1500 रुपयाचा पारितोषिकाचा मानकरी ठरलाय तो इथे अभि देवघरे. षटकार आणि हा म्हणून एक दमदार फटका बघूया. जबरदस्त टायमिंग आणि हा फ्लॅट सिक्स. जबरदस्त टायमिंग. घनागाती फटका, आदिवासी फटका, माथाडी फटका. तर बघायचं अजून एक षटकार जर वसूल करतोय तो सन्मान्य मयूर पिसरकर साहेबांकडनं. 3000 कॅश प्राईज. हो इथे मात्र खूप चांगला चेंडू ओवर पिच होता. सर्व खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडूवर जाते. दोन धावेचा प्रयत्न निषेध होणार आणि दोन धावा पूर्ण सुद्धा करतोय अभि देवघरे. सुदाम दादा पवाडी यांच्याकडे सुद्धा पारितोषिक होतं, ते 1100 रुपयाचा निषेध मिळालाय दोन षटकारासाठी अभि देवघरे यांना. आणि मनोज धुळे यांच्याकडनं 1500 रुपयाचा पारितोषिकाचा मानकरी ठरलाय अभि देवघरे. संघाई धावसंख्या खूपच वेगाने रोडावते पुढे. 63 धावा धावफलकावर या निर्णायक षटकामध्ये. अंतिम टप्पा मनोज ढिले यांच्याकडनं पारितोषिक आहे. चेंडू उंच गेलाय, बघायचंय चेंडू फिनिश होणार का. हवेमध्ये चेंडू आहे सचिन चेंडूच्या खाली आणि झेल. फलंदाज बाद. फायनली इथे मात्र वादळाची शांतता होते. वादळाला शमवण्यात यश मिळते गोलंदाजाला. फलंदाज बाद. आमच्याकडे आले त्यानंतर आपण ब्रास बँडला सुद्धा ऐकणार आहोत. मयूर ग्रुप स्टाफ तर्फे सलग तीन षटकारला 1500 रुपयाचं कॅश प्राईज झालंय आणि याचे पुरस्कर्ते आहेत प्रथमेश घाणेकर, मयुरेश मिसाळ, बबलू सिंग आणि अंकित तांबोळी यांच्याकडनं हे पारितोषिक देण्यात येईल याची मात्र नोंद घ्यायची आहे. तर मयूर ग्रुप चषकाचा हा सोहळा तुम्ही पाहतात. अंतिम टप्प्यामध्ये आम्ही आज आहोत आणि अंतिम सत्र सुद्धा थोड्याच वेळात सुरू होईल. लक्ष आहे ते मैदानावर सामना जिंकण्यासाठी. ते 65 धावेंचं 64 धावा कुठल्यात मैदानावर. त्रेसष्ट धावा झाल्यात आणि 64 करायचे आहेत.
प्रास बॅट कंटिन्यू करायचं आहे, मॅच सुद्धा स्टार्ट करायची आहे, पण मी थोडा वेळ थांबतो, थोडीशी विश्रांती घेतो, कारण तुमच्यासमोर एक निश्चित एक मधुर आवाज घेऊन येतोय, नवीन आवाज घेऊन येतोय. पण त्यापूर्वी मयूर प्रदर्शनचे आणि मयूर पिसेकर प्रदीप पिसेकर यांचे आभार व्यक्त करतो. इथे या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची मला संधी दिली. ॲक्च्युली 2 दिवसाचा शेड्यूल होता, पण त्यांच्या प्रेमाखातीर मला पुन्हा अजून 2 दिवस इथे मला त्यांनी ॲड करून घेतलं, त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. थोड्या वेळासाठी थांबतो, पण पुन्हा एकदा प्राईड डिस्ट्रिब्युशनच्या माध्यमातून तुमच्यासमोर मी पुन्हा एकदा येईन. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. मुरबाड विधानसभेचे सन्माननीय आमदार किसनजी कथोरे साहेबांचं आगमन होणार आहे, त्यानंतर सामन्याला सुरुवात करायची आहे. ही पंचांगणा सूचना आहे, त्यानंतर सामना आपला सुरू होईल. पण जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा आपण जाऊया आमच्या समलोन कक्षामध्ये, ऐकूया वाकळणगावचा सुपुत्र वंडर बॉय वाकळण आणि डोंबिवलीचा एक सुमधुर आवाज ओमकार शेट्टी यांना. धन्यवाद. कॅरी ऑन ब्रास बँड, कंटिन्यू करा. तुमची एक झलक सर्वांपेक्षा अलग. श्री गणेश बँड पदक आपल्याला सुवर्ण संधी असेल, चला त्याचा फायदा घ्या. मॅचला मात्र ब्रेक असेल.
थँक्यू बँड पथक, थँक्यू ब्रास बँड. संगीत ऐकत होता या मुरबाडचे आमदार सन्माननीय किसन कदोरे साहेब दमदार. काय टायमिंग होतं, एका बाजूनं रॉनी तर दुसऱ्या बाजूनं बँजो पथक या स्पर्धेला मात्र यशाच्या उंच शिखरावरती नेताना. यस मॅडी, मुरबाड विधानसभेचे कार्यकुशल आमराट, कार्यसम्राट आमदार किसनजी कदोरे साहेब यांचं आगमन झालंय. साहेबांना विनंती करतो या आपण लगेच व्यासपीठावरती. सन्माननीय मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर यांच्या समवेत मात्र थोड्याच वेळात साहेब इथे उपस्थित होतील या मंचावरती. नक्कीच आमदार साहेबांची वाट इथे पाहिली जाते. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे ऑनलाईन आमच्या सोबत जॉईन झालेत, 2 लाखाची एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, दे जस्ट लव्हिंग क्रिकेट. जिथे जिथे नजर जाईल तिकडे तिकडे लाडक्या प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. कधी काल देखील नाही स्पर्धा सुरू कधी झाली आणि अंतिम टप्प्यामध्ये कधी आली, कारण प्रेक्षकांचा मी म्हणेल अलोट जनसागर. थँक्यू ओमकार. तर बँड पथकाला एक विनंती असेल, थोड्याच वेळात आमदार साहेब इथे येतील, त्यांचं स्वागतासाठी आपण लगेच सज्ज राहायचे. श्री गणेश बँड पथक, फक्त 2 मिनिटं, 2 ऑफिशियल आपल्याला विनंती असेल, फक्त 2 मिनिटं बँड पथक आपण सज्ज राहायचे. हो टू ओमी. आमदार साहेब जसं इथे मंचाकडे प्रस्थान करतील आपण मॅच देखील सुरू करू, कारण संध्याकाळचा क्लायमेट आहे प्रदीप दादा, 4 ओव्हर आपल्याला कम्प्लीट देखील करायचे आहेत. या गोष्टीचं देखील भान असू द्या, कारण एखाद्या टीमला एका ओव्हरचा जरी फरक पडला तर मात्र नक्कीच कुठेतरी थोडीशी तफावत जाणवू शकते. हर्ष उल्लास खेळाडूंचा थर्रा क्रिकेटचा रणसंग्राम मैदानावरच्या काळ्या मातीत स्वतःच्या अस्तित्वेच्या जाणीवेच्या संघर्षाचा. आणि मी म्हणेल एक मोठी क्रिकेट स्पर्धा, खे मोठा स्वप्न मोठी, टीम वर्क मी म्हणेल तब्बल 40 टीम्स या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून दिसलं. अनेक संघ अनेक विभागातून उतरले, स्वप्न मात्र प्रत्येकाचं एक होतं, हे मयूर चषक उचलण्याचं, आणि त्याचे वारसदार आम्ही आहोत हे सांगताना टीम स्वर्गीय मच्छिंद्र स्मृती दारावे आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय छत्रपती शिवरायांचा इतिहास, ज्या टीमच्या माध्यमातून जपताना त्या नावानं जी टीम खेळते शिवशक्ती कडाव. तर आमदार साहेबांचं आगमन होत आहे, आमदार साहेबांचं फटाक्याच्या जल्लोष. बँड पथक आपण स्टार्ट करायचंय. मॅच स्टार्ट करा, मॅच पंच मॅच स्टार्ट करा. थँक्यू. थँक्यू बँड पथक थांबायचे, मॅच स्टार्ट करा. ओ टू ओमकार. मेगा फायनल याच देही याची 16
हा क्रिकेटचा अंतिम सोहळा. टाइम सगळ्याजवळ उद्या मयूर चषकाची अंतिम मॅच आणि स्पर्धेचा सेकंड इनिंगचा पहिला बॉल स्ट्रायकर एंडला सिद्धेश मात्रे. पहिला चेंडू, पहिलाच बॉल ऑन साईडला अलॉंग द कार्पेट. चेंडू सॉ द डीप मध्ये, फील्ड आहे मिड विकेटला. रन मिती एक सिंगल आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि दोन धावा देखील इथे झालेत कम्प्लीट. आणि दोन धावेच्या बरोबरीनं अकाउंट ओपन झालंय टीम स्वर्गीय मच्छिंद्र स्मृती दारावेचं. पहिल्या इनिंग मध्ये काय बॅटिंग केली, काय आत्मविश्वास होता, तो म्हणजेच टीम शिवशक्ती कडावच्या फलंदाजांचा आणि एक मोठं लक्ष एक मोठ्या टीम समोर. त्यामुळे एकच सांगेल आज त्यांच्या या टीम वर्क बद्दल, आज त्यांनी केलेल्या खेळी बद्दल. आणि तो तुफा आणि तो कष्टिया अभी बारिश में हम भीग जाएंगे, लढेंगे अब इसके दर के अब नया इतिहास बनाएंगे. पहिल्या मॅच मध्ये गोरसईला सेमीफायनल मध्ये आणि आता दारावे समोर 64 चं टार्गेट, म्हणजे इतिहास रचण्यासाठी आम्ही बरोबरीनं स्ट्राइक रोटेट होती आहे, टीमची टोटल जाऊन पोहोचती आहे. चल तिथे चित्र बदलत आणि ते चौकार सिद्धेश मात्रेच्या बॅटमनला लगेच आलाय. एक चांगला सामना तुम्हाला डेफिनेटली पाहायला मिळेल. बॉल तयार होते कुशल गुरु ओव्हर द विकेट. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, बॅकफूटला येऊन खोदून काढलं. इथे थोडेसे फंबल फील्डर नक्कीच झालेत, थोडासा वेळ लागलाय चेंडूला उचलण्यासाठी. तोपर्यंत दोन रन इथे नक्कीच कम्प्लीट केल्या जातील अफाट संख्येनं. मी म्हणेल प्रेक्षकांची गर्दी इथे तर नक्कीच दिसतीये, पण सिद्ध कॅचेस विन द मॅचेस. आणि समीकरण जर इथे पाहिलं तर नक्कीच एक सिंगल मिळाली आहे, एका सिंगलच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल 12 वरती. ज्यावेळी तुम्ही पबजी खेळत असता तुमचा स्कॉड तुम्हाला साथ देत नसेल तर तुमचा स्कॉड लवकर फिनिश होतो. तसंच जर क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूला तुम्ही जीवनदान दिलं, एखादी चूक केली तर मग त्यांचा देखील एक रिदम असतो, त्या रिदम वरतीच फिनिश होताना बरोबर तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच, अतिशय चांगली साथ आज मेगा फायनलच्या अंतिम क्षणाला. ब्रास बँड, डीजे रॉनी, अफाट लाडक्या संख्येनं आमचा लाडका प्रेक्षक वर्ग, तुम्ही सर्वांनी दिलेलं प्रेम माझ्या हृदयामध्ये नेहमीच एक मी म्हणेल आठवणीचा साठा बनून राहील. पण सध्याच्या घडीला संघर्ष वाढलाय, तर मी एकच सांगेल टीम दारावेला या बॉल नंतर गोलंदाज तयार होतोय. पहिलाच बॉल लाईन पाहावी लागेल, यस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. कविवर्य सुरेश भटांच्या चार ओळी मला आठवतात, आयुष्य छान आहे थोडं लहान रडतोय का वेड्या किली बॅट्समन. चेंडू जॉ द डॉट, पहिला बॉल वाईड आला, नंतर आला षटकार, नंतर चेंडू जॉ द डॉट. क्षणाक्षणाला सातत्यानं क्लोज इन्काउंटर मॅच अतिशय चांगली रंगताना तुम्हाला दिसेल मयूर चषकाची ही मेगा फायनल. पुन्हा एकदा चेंडूला टप्पा पडल्यानंतर हातभर बाहेर वळवलं जात आहे आणि सातत्यानं दबावाखाली आणलं जात आहे टीम दारावेला. धावसंख्या झाली 29, लक्ष तुमच्या समोर भरपूर मोठ आहे. अजून एक मोठा फटका, उंची तर जास्ती आहे, लांबी मात्र कमी मिळाली आणि सिद्धेश मात्रे ज्याला एक जीवनदान मिळालं होतं पण तो जास्त मोठी खेळी साकारू शकला नाहीये, कारण आधीच म्हटलं आज शिवशक्ती कडाव इथे इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. फलंदाज बाद नक्कीच आमदार साहेबांचं गुणगान गाणार हे गीत या मुरबाड मी म्हणेल विधानसभा परिषदेतून. मी म्हणेल एक मोठा इतिहास रचताना आमदार म्हणून जनतेला ज्यांनी प्रेम दिलं ते इथे क्रिकेटचा आनंद घेत असताना. धीरज राले होते स्ट्रायकर एंडला, यष्टी रक्षकाचा प्रयत्न किती चांगला होता. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आहे प्रकाश, इथे आपल्या टीमला संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रकाश देण्याचा प्रयत्न कुठेतरी करतोय. संध्याकाळचं सत्र आहे, पक्षी घरट्याकडे जाताना दिसतील, सूर्यदेव अस्ताला जाताना दिसेल, पण उद्याची एक येणारी सकाळ कुठेतरी कडावसाठी मी म्हणजे शुभ सकाळ असेल.
सध्या तरी हे चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. अफाट संख्येनं प्रेक्षकांचं प्रेम टीम कडावला मिळालं आणि एक स्टँडर्ड क्रिकेटचं कडू ब्रास बँड. दादा आणि प्रतीक दादा यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची आठवण आणि ओळख एक सन्मान चिन्ह माईची शाल देऊन साहेबांना सन्मानित केलं जाईल. सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित केलं जाते. जरा टाळ्या होऊन जाऊ द्या व्यासपीठावरती. या व्यक्तिमत्वासाठी सलग 3 वेळा विधानसभेवरती निवडून येण्याचा विक्रम मात्र साहेबांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. 4 वेळा सन्माननीय आदरणीय किसनजी कदोरे साहेब स्पर्धेविषयी मात्र 2 शब्द आपल्याला मार्गदर्शन करतील. स्पर्धेविषयी मात्र सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना व आयोजकांना देखील मार्गदर्शन करतील. बदलापूर मधील मयूर प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार भव्य क्रिकेट स्पर्धा मयूर ग्रुप चषक 2019 दर वर्षाप्रमाणे आपल्या बदलापूरच्या या पवित्र भूमीवर एक तरुणांना चांगल्या प्रकारची मेजवानी देण्याचा प्रयत्न मयूर प्रतिष्ठान करत असते. याच्या शेवटच्या दिवशी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास करून उपस्थित असलेले आमचे सहकारी शरदजी म्हात्रे, व्यासपीठावर उपस्थित असलेले तुझं ना का मयूर पिशेकर, प्रतीक पिशेकर, सर्वच व सोडून उपस्थित असलेले सर्व मान्यवर, गेल्या स्पर्धा सुरू झाल्यापासून तरुणांचा उत्साह या ग्राउंडवर पाहणाऱ्या सर्व तरुण मित्र, जमलेल्या सर्व माझ्या बंधू भगिनींना, खरं म्हणजे मयूर कधी चौकार षटकार पण मारू शकेल त्याच पद्धतीने जर आपण तरुणांनी आपल्या जीवनामध्ये जर विचार केला तर आपल्या जीवनाचं परिवर्तन करण्यासाठी एक चांगला विचार या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळतोय. क्रिकेट हा खेळ जरी एक चांगल्या विचारातून तुम्ही खेळत असाल तरी आपल्या जीवनातलं क्रिकेट सुद्धा आपण जपलं पाहिजे. तरुणांनी हा पण आदर्श ठेवला पाहिजे. मयूर पिशेकर आणि त्यांच्या सगळ्या परिवारांनी स्वतःची प्रगती सुद्धा त्या दिशेने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की या परिवाराचं एक वेगळं वैभव बदलापूरमध्ये उभं राहतंय. बिल्डर व्यवसायामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा व्यवसाय करून क्रिकेट खेळ तुमच्यासाठी तयार करतोय. केवळ क्रिकेटमध्ये गुंतून न राहता तर व्यवसायामध्ये गुंतून तुमच्यासाठी कुठेतरी ग्राउंड चांगल्या पद्धतीचं उपलब्ध करून देणं हा आदर्श तुम्ही सगळ्या तरुणांनी घ्यावा अशा प्रकारचं मनापासून तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल. कारण म्हणजे माझं आणि क्रिकेटचं तसं जमत नाही लवकर, पण मयूरच्यासाठी मी निश्चितपणे संजय येत असतो आणि त्यामुळं तुम्हाला शुभेच्छा देताना हाच मला आनंद वाटतो की व्यवसाय करून आपण चांगल्या प्रकारच्या खेळामध्ये सुद्धा प्रावीण्य केलं पाहिजे आणि ते प्रावीण्य या खेळातून निश्चितपणे उपलब्ध होतंय. आज बदलापूर बदलतंय. त्यांनी केवळ बदलापूरकरांसाठी दिलेलं नाही तर पूर्ण 2-3 जिल्ह्यातल्या टीम आज त्यांनी एकत्र दरवर्ष करण्याचा प्रयत्न करून वेगळ्या प्रकारच्या खेळाडूंचं प्रदर्शन सुद्धा आपल्या तरुणांसाठी उपलब्ध होतंय. हे सुद्धा चांगला विचार त्यांनी आपल्या तुमच्या तरुणांसाठी ठेवलेला आहे. मी मनापासून त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्व तरुणांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. तर हा मी मला राजा होता राजकीय क्षेत्रातला, हा राजा होता जनसामान्यांचा, जसा आवाज तुम्ही ऐकत होता तर धन्यवाद, मनापासून आपला आभार. 7 चेंडू रन करायचे आहेत, 32 काय क्रिकेट आज दाखवलं शिवशक्ती कडावनं.
पहिलाच बॉल बॅकफुटला येऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न तर होता अंबा सिग्नल डॉट बॉल म्हणजे शिवशक्ती केडाव या स्पर्धेच्या अजिंक्यपदावरती नाव कोरताना कुठेतरी त्या दिशेनं सरकताना तुम्हाला दिसेल कारण शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात 32 गोलंदाज तयार पुन्हा एकदा चांगला चेंडू काय ते कामगिरी केली जातीय शिवशक्ती कडावच्या माध्यमातून हातावरील रेषेत दडलेलं भविष्य बघू नका त्याचा त्यानं कष्ट करावा स्वतःचं भविष्य घडवा ठेचा तर लागतच राहतील ती पचवण्याची हिंमत ठेवा आणि कठीण प्रसंगात लढणाऱ्याची किंमत ठेवा काय कामगिरी आज राहिली अभि कुशाल आणि त्याच्या पुन्हा टीम कडनं प्रत्येक संकटातनं आज टीमला बाहेर काढलं अजून एक धक्का इथे लागेल टीम दारावेला फलंदाज बाद होतोय नवी मुंबईचा कॅप्टन कूल सचिन नाईक थँक्यू डीजे आमदार साहेबांचं गुणगान गाणार हे गीत होत आणि लवकरच बदलापूर विभागातली एक मी म्हणेल मोठी क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय इंद्रोदय सम्राट चषक जोवेली जय हनुमानच्या माध्यमातून मंगेजी दुळे आणि पूर्ण मी म्हणेल त्यांचा मित्र परिवार त्यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा फेब्रुवारीच्या पहिल्या वीक मध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल बदलापुराची एक मानाची तब्बल 3.5 लाख रुपये पहिल्या कॅश प्राईज असणारी ती स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल शॉर्ट ऑफ लेंथ होता चेंडूला ऑन साइड ला क्षेत्ररक्षक सज्ज आहे आज भरभरून प्रेक्षकांनी प्रेम दिलं प्रतीकदादा पिसेकर मयूर पिसेकर त्यांचा पूर्ण परिवार मित्र परिवार सर्वांनी दिलेलं प्रेम मात्र नेहमीच आठवणीत राहील तर मी एकच म्हणेल मागच्या 2 दिवसांमध्ये मी म्हणेल ज्या भेटीगाठी या स्पर्धेच्या माध्यमातून झाल्या पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्न मात्र जरूर बघतो कमी आयुष्य असलं तरी मात्र भरभरून जगतो जोडली नाहीत जास्त नाती पण आहेत ती मात्र मनापासून जपतो आणि टीम शिवशक्ती कडावच्या अगेन्स्ट ठोकलेला हा षटकार शेवट कुठेतरी गोड करण्याचा प्रयत्न टीम दारावेच्या माध्यमातून आणि या स्पर्धेमध्ये मी म्हणेल ज्यांचं ज्यांचं योगदान अतिशय मोलाचं राहिलं प्रथम म्हटलं तर आमचा लाडका प्रेक्षक त्यानंतर आमचे गुणलेखक रोशन दुहे आमचे ऑफिशियल्स जे पी पॅनल त्याचबरोबर आमचे डीजे रॉनी आणि आमचे सगळे समालोचक प्रसादजी परब असतील आणि चॅम्पियन झालाय मयूर चषकाचा 2019 संघ विजेता होतोय तब्बल इथे मॅच जिंकली आहे 40 ग्रामीण टीम मधनं शिवशक्ती कडाव इथे होतोय विजेता आणि या स्पर्धेचा उपविजेता संघ स्वर्गीय मजिद